दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांना गौरवण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अरुण खोरे, आमदार प्राजक्त तनपुरे, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, आदर्श व्यावसायिक प्रदीप शेठ गांधी, उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणारे नोबेल हॉस्पिटलचे डॉक्टर बाबूसाहेब कांडेकर, आदर्श उत्कृष्ट सरपंच ढवळपुरीचे डॉक्टर राजेश भनगडे, आदर्श कृतिशील शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा खांडके, स्वर्गीय भास्करराव डिक्कर गतिपत्र पुरस्कार साप्ताहिक मुखदमचे आबिद खान दुले खान यांना देण्यात आला आहे. अहमदनगर प्रेस क्लबला आज 25 वर्ष होत आहेत आणि रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तानं त्यांनी हा पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे आणि यासाठी जीवन गौरव पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. निवड केली ती सुद्धा एक मताने केली. मला अनेक पुरस्कार मिळाले पण विशेषतः पत्रकारांनी पुरस्कार देणं, पत्रकार सहसा कोणाबद्दल चांगलं बोलत नाही, चांगलं लिहित नाही, लिहिलं तर त्याच्यामध्ये थोडी खोश ठेवतात. पत्रकार मित्र हसू नाही देत पाहिजे पण या सगळ्या याच्यामध्ये हा पुरस्कार महत्वाचा आहे. समाजमध्ये थोडासा एक असा एक इश्यू झाला आहे की मीडिया जे आहे किंवा न्यूज पेपर आहे यांच्या जे एक ज्याला म्हणतात की यांची प्रासंगिकताबद्दल एक वेगवेगळे माध्यमातून जे आहे ते प्रश्न उचलले जात आहे. आणि एक मी कुठेतरी वाचत होतो आणि त्याच्यामध्ये लिहिला होता की कुठल्याही समाजामध्ये जर दोन ऑप्शन असतील की जिथे मीडिया नाही आहे आणि जिथे मीडिया आहे पण त्याची आहे, तो मग मी जे आहे तो समाज प्रिफर करणार ज्याच्यामध्ये मीडिया आहे, ज्याच्यामध्ये पत्रकार जे आहे त्यांचे काम जे आहे ते करत आहेत. कारण की कुठल्याही समाजामध्ये एक कम्युनिकेशन जो असते, लोकांना जेव्हा इन्फॉर्म्ड चॉईस ज्याला म्हणतात की राईट जे फ्रीडम आहे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, राईट टू इन्फॉर्मेशन, हे सर्व जे गोष्टी आली आहेत आमची संविधानाच्या माध्यमातून, तो त्याच्यामध्ये जेव्हा लोकांना एक इन्फॉर्म्ड चॉईस जे आहे ते द्यायची असेल किंवा घ्यायची असेल तर त्याच्यासाठी त्यांना जे इन्फॉर्मेशन मिळणे जे आहे ते खूप महत्त्वाचे आहे. त्यांचे आजूबाजूला जी काही घटना घडत आहे ती घटनाबद्दल त्यांना जाणकारी होणे जे आहे ते खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटते तो जो प्रेस आहे, मीडिया आहे, त्याची जी प्रासंगिकता आहे ते कधीही नाकारता येत. प्रेस क्लबचं हे रौप्य महोत्सवी वर्ष होतं. या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एक चांगला दिमागदार कार्यक्रम सर्व पत्रकारांच्या सहकार्याने, दैनिकांचे संपादक, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार या सर्वांच्या सहकार्याने पार पडलेला आहे. खरं तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये विविध पुरस्कार प्राप्त पत्रकार, त्याचबरोबर या गेल्या वर्षभरामध्ये ज्या ज्या दैनिकांच्या प्रतिनिधींनी चांगली कामगिरी केली अशा सर्व दैनिकांच्या संपादकांच्या शिफारशीनुसार सर्व दैनिकांच्या प्रतिनिधींचा या ठिकाणी बेस्ट रिपोर्टर देऊन सन्मान देऊन पुरस्कार देऊन आपण सन्मान केलेला आहे.